त्र्यंबकेश्वरमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. दरम्यान वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून 400 दिंड्या आणि जवळपास 3 लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरी मुक्कामी पोहोचणार आहेत. हरिनामाच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय आणि भगवमय झालंय. अंजनेरी जवळील ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयामध्ये श्रीक्षेत्र जायखेड्याच्या 1000 वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य असा भव्य रिंगण सोहळा पार पडला. या नयनरम्य अशा रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला उद्यापासून सुरुवाती होणार आहेत. त्यानिमित्ताने खरं तर राज्यभरातूनच दिंड ज्या आहेत त्या त्र्यंबकमध्ये दाखल झालेल्या आहेत. लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये मुक्कामी आहेत. आणि आपण जर बघितलं तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील ब्रह्मवॅली कॉलेजमध्ये जायखेड्याचा सुंदर असा रिंगण सोहळा देखील पार पडलेला आहे. नयनरम्य असा सगळा सोहळा होता. खरं तर हा रिंगण सोहळा कसा पार पडतो, काय नक्की हे रिंगण असते आपण जाणून घ्यायत. माझ्यासोबत आबा आहेत. आबा, काय हे रिंगण सोहळा? खरं पाहता जायखेडा जो परिसर आहे, म्हणजे नंदुरबार जिल्हा असेल, जळगाव असेल, नाशिक असेल आणि धुळा असेल, या भागामध्ये महन्मनीय आमचे गुरुराज कृष्णाजी माऊली यांनी अनमोल स्वरूपाची क्रांती केलेली आहे. गेल्या 70 वर्षापासून हा आमचा पदयात्रा सोहळा, दिंडी सोहळा नाथांच्या चरणी येऊन विसावत असतो. नाथांच्या दर्शनार्थ प्रभू लांब राहिला आणि माऊलींच्या चरणी मी एकच प्रार्थना करेल, जेवढा माझा वारकरी बांधव आहे सांसारिक स्थितीमध्ये त्यांना सुख मिळेल हे नवल नाही आहे, परंतु पारमार्थिक त्यांना अंतर्मनस आनंद प्रदान व्हावा यासाठी माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपण बघत आहोत हा उत्साह आहेत आणि याच करायचा यात्रेनिमित्ताने प्रशासन असेल किंवा संस्थांकडून देखील जोरदार तयारी सुरू आहेत. या यात्रेकडे 2027 कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून बघा, त्यासाठी उत्तम नियोजन करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. कॅमेरामन किरण कटर सह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.